श्री चंद्रकांत दादा पाटिल, the Higher Education Minister, Government of Maharashtra, disclosed that the focus is on educating the youth in their mother tongue. मोहन फडकेंमुळे खरं म्हणजे आज इथे येण्याचा ह्या कार्यक्रमाला येण्याचा योग आला. काही वर्षांपूर्वी मला वाटतं 3-4 वर्षांपूर्वी त्यांचा माझ्या कुटुंबाशी संपर्क झाला आणि ते असं म्हणाले की बा औषधं वगैरे वापरण्याची आवश्यकता नाही, आजार हे वैदिक मंत्राच्या साहाय्याने बरे करता येतात. माझा एक स्वभाव मी विकसित केला की ज्यात तोटा नाही ते करायला काय हरकत आहे, आणि त्यामुळे जो जो जे सुचवेल त्यात तोटा नाही, अंधश्रद्धाही नाही, अशा गोष्टी मी करत असतो. त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे तुम्ही या आणि आमच्या घरातल्या वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या आजारपणावर तुम्ही हे प्रयोग करा, आणि आम्हाला आश्चर्यकारकरित्या त्याचे रिझल्ट्स मिळाले. त्यामुळे आम्ही जोडले गेलो. मध्ये मोठी गॅप पडली, विशेषतः कोविडमुळे आपण एकमेकाला भेटणंही शक्य होतं, परंतु अचानक मला हर्नियाच्या त्रासामुळे असं वाटलं की यांना आपण संपर्क करावा, कारण नॉर्मली मी ऑपरेशन्स टाळावीत माणसाने अशा आग्रहाचा आहे, तर ते टाळताच नाही आलं तर मग करावं लागतं. ह्याचं कारण परमेश्वराने जी इंद्रिय तुम्हाला निर्माण करून दिली त्याला जरी कृत्रिम अवयव वगैरे सगळे विषय आले आहेत तरी ते काही पूर्वीसारखं होत नाही, आणि त्यामुळे मग पुन्हा आम्ही त्यांना संपर्क केला आणि गेले काही दिवस ते मला त्या विषयावर वैदिक मंत्राच्या साहाय्याने काही ट्रीटमेंट देत आहेत आणि मला खूपच रिलीफ मिळायला लागला. त्यावेळेला ते मला म्हणाले की माझी 2 पुस्तकं प्रकाशित व्हायची आहेत तर तू त्याला ये. मग त्याच्या म्हटलं त्यांना कुठे करणार आहात, मला वाटलं कुठलं ते एखादा छोटा हॉल घेऊन करणार असतील. त्यांनी मला सांगितलं की नाही MIT करणार आहोत, विश्वनाथजी स्वतः उपस्थित राहणार. म्हटलं बा मला हा डबल बोनस आहे की तुमच्या पुस्तकाचं प्रकाशनही करता येईल आणि मला बऱ्याच दिवसांनी कॅम्पसमध्ये जाता येईल, विश्वनाथजींना भेटता येईल, त्यामुळे आज आम्ही ठिकाणी आलो. पुस्तकं आपण वाचली पाहिजे, त्याच्यापेक्षासुद्धा 1 रुपयाची अपेक्षा न करता मग त्यांची फी किती वगैरे वगैरे, तर त्याचं 0 असंच उत्तर आहे. स्वाभाविकपणे थोडी नेण्या आणण्याची व्यवस्था केली की ते लगेच आपल्याला उपलब्ध होतात. त्यामुळे ही पुस्तकं आपण वाचली पाहिजेत आणि ते सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून, इथून तोटा तर काही होणार नाही, तर विश्वास ठेवून आपण त्यांची ट्रीटमेंट घेतली पाहिजे असं मला वाटतं. आज प्रामुख्याने मला विषय दिला आहे तो नवीन शैक्षणिक धोरण असं दिलेला आहे आणि मी त्या खात्याचा महाराष्ट्राचा मंत्री असल्यामुळे गेले काही दिवस यावर मी खूप काम करतो आहे. आपल्या सगळ्यांना मी काही नव्याने सांगायला नको की आपल्या देशाची शिक्षण पद्धती ही पूर्वी ही माणसाला व्हर्सटाईल करणारी होती. एकाच विषयाचं ज्ञान नाही, त्याला सगळं ज्ञान आहे. मग त्याला विशेषतः वेगवेगळ्या कलांमध्ये तो पारंगत होतो, पण बरोबरीने आपण जन्माला का आलो, आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि आपलं पुढे काय होणार आहे याचा सखोल अभ्यास करण्याचं, विचार करण्याची ताकद ही त्या शिक्षणामध्ये होती. त्याला आपण गुरुकुल पद्धती म्हणायचो. आज जसं हॉस्टेलला राहायला जातो तसं गुरुकुल राहायला जायचं, आणि त्या गुरुने हॉस्टेलमध्ये जसं मेस पण असते आणि मग दिवसभर कॉलेजलाही जाता येतं, लॅबमध्येही जाता येतं, लायब्ररीत जाता येतं, तशी ती रचना होती. ती तशीच्या तशी राहावी अशी कोणाचीच कल्पना, आता अशा बिल्डिंग लागणारच आहेत, परंतु त्यात जो आत्मा होता तो पुन्हा एकदा तो आत्मा त्या सगळ्या शिक्षणामध्ये आणण्याची आवश्यकता आपण सगळेजण अनुभवतो. फक्त कोणाचीच हिंमत नव्हती की एवढा मोठा बदल करावा, कारण ब्रिटिशांनी आखून दिलं की आर्ट्स सायन्स कॉमर्स या 3 फॅकल्टी झाल्या की संपलं, त्यातल्या सायन्समधून पुढे मेडिकल सायन्सला जा, कॉमर्समधून पुन्हा काय CA ICWA करा, आर्ट्समधून काय पुन्हा साहित्यामधली PhD करा, संपलं, याच्यापेक्षा जास्त काय असतं. हे ब्रिटिशांनी त्यांना जे प्रशासक हवे होते, ब्रिटिशांनी अनेक गोष्टी केल्या त्यांना मानलंच पाहिजे, त्यांनी ट्रान्सफर हा शब्द त्यांनी आणला की एका सरकारी अधिकाऱ्याला एका ठिकाणी जास्त ठेवायचं नाही, का तर त्याचं लोकांशी संवाद निर्माण होतो, नातं निर्माण होतं, बाउंडिंग निर्माण होतं, आणि मग ते
ब्रिटिश शासनाला सोयीचं नव्हतं, त्यामुळे 2 वर्षाच्या नंतर त्याला उचलायचं. सायंटिफिक नाही आहे. तो एखाद्या ठिकाणी जातो, समजून घेतो, हळूहळू तो करायला लागतो. त्याचं म्हणून एक कुटुंब असतं, त्याला मुलं होतात, ती शाळेत जातात. दर 2 वर्षांनी त्यांची शाळा बदला, दर 2 वर्षांनी त्यांची कॉलेजेस बदला, दर 2 वर्षांनी त्याचं शहर बदलून त्याला नव्याने अभ्यास करायला लावा. हे ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी केलं, तसं शिक्षणसुद्धा त्यांच्या सोयीसाठी केलं. ते बदलण्याची आवश्यकता होती. मोदीजीने ते धाडस दाखवलं आणि 2020 साली त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं. आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये बरोबर त्याच वेळेला सरकार बदललं आणि जे सरकार आलं त्याने देशातली काही सरकारं जसं करतायत की केंद्राचं जे असेल ते आम्ही स्वीकारणार नाही. मग पश्चिम बंगालमध्ये तसं आहे, जे पश्चिम बंगालमध्ये वर्षाला 3 वेळा 2-2 हजार शेतकऱ्यांना जे मोदी देतात ते पण देऊ देत नाहीत. अरे ते शेतकऱ्यांचं नुकसान करताय तुम्ही, पण केंद्राची योजना नाही, या नाही चलेगा. असं केरळात आहे, असं महाराष्ट्रात नव्हतं. सरकार काँग्रेसची होती पण असं नव्हतं. परंतु ह्या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्यासारखंच ठरवलं की सर केंद्रातलं आम्ही काही ते देणार नाही. त्यामुळे 2 वर्ष या नवीन शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने काही हालचाल झाली नाही. सरकार बदललं, नवीन सरकार आलं, पण नेमकं माझ्याकडे हे खातं आलं. नेमकं त्याचा अर्थ असा की मी 20 वर्ष आयुष्याची शिक्षण क्षेत्रात घालवली. 16व्या वर्षी मी ग्रॅज्युएशनसाठी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये गेलो आणि माझा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंध आला. आधी विद्यार्थी म्हणून, मग विद्यार्थी परिषद परंपरा आहे की काही वर्ष संघटनेसाठी सोडायची आणि संघटना वाढवण्यासाठी आपलं आयुष्य घालवायचं. तर त्या 2-3 वर्ष साधारणतः दरवर्षी एव्हरेज 500 जणं नव्याने ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बाहेर पडतात. जवळजवळ 500 जणं 2-3 वर्ष करून बॅक टू पॅवली अँड पर्सनल लाईफसाठी परत जातात. पण मला ते अपील होत गेलं आणि मी 13 वर्ष केलं. म्हणजे 80ला जे मी घर सोडलं ते डायरेक्ट मी 93लाच 13 वर्षानंतर घरी गेल्यामुळे 1 जिल्हा 3 जिल्हे 1 राज्य 3 राज्य शेवटी मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झालो. देशातलं एकही विद्यापीठ असं असू शकत नाही की मी जिथे किमान एकदा गेलो नाही, अगदी मिझोराम नागालँडसहित. आणि त्यामुळे त्या काळामध्ये शिक्षणात काय बदल व्हायला पाहिजे, शिक्षणावर किती खर्च व्हायला पाहिजे, प्राध्यापकांचे विद्यार्थी संबंध कसे असले पाहिजे, शिक्षण क्षेत्र ही फॅमिली आहे, असे सगळे विषय मी कोळून प्यालो. मध्ये मोठी गॅप गेली आणि आता माझ्याकडे शिक्षणमंत्री म्हणून काम आलं.